नमस्कार, मी परमेश्वर महेंद्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी। हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल। मराठा आरक्षणावर जर सरकारने निर्णय घेतला नाही तर भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देऊ असं मोठं विधान भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं आहे। एबीपी माझावर उदयनराजे भोसले आज बोलत होते, बघूयात उदयनराजे नेमकं काय म्हणाले आहेत। आज त्यांना त्यांचं काय ते पॉलिटिकल अँगल, मला आपण कधी पॉलिटिक्स केलं नाही, आपल्याला त्यातलं काय कळत नाही। आणि ह्या विषयावरती तुम्हाला सांगतो ना, तर सरकारने जर हे केलं ठीक आहे, नाहीतर राजकारणाला रामराम म्हणणार आहे आणि राजीनामा देऊन टाक, बस बस झालं। आणि मी बोलतो ते मनापासून बोलतो, मी कधी राजकारण केलं नाही आणि ह्या मुद्द्यावरती जर राजीनामा द्यायचा झाला तर देणारच वाटेल त्या परिस। आणि केवळ मराठा समाजासाठी नाही तर बाकी कोणावरती अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी। उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लवकरच घेऊन पुढचा अपडेट, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।